शहरातला उंदीर आणि गावातला उंदीर. एकदा एका गावातल्या उंदरानं शहरातल्या आपल्या एका उंदीर मित्राला गावी जेवायला याचं आमंत्रण दिलं. जेवणात अनेक छान छान गोष्टी म्हणजे मक्याची कणस, गहू, झाडांची मुळं असे पदार्थ होते. शहरातल्या उंदरानं त्याचं आमंत्रण स्वीकारलं आणि तो त्याच्या गावी आला. शहरी उंदीर त्याच्या दोस्ताला म्हणाला, अरे दोस्ता, तू इथे मुंग्यांसारखं आयुष्य जगतोयस. माझ्या घरी बघ, भरपूर ऐश आहे. माझ्या घरात बघ, छान छान सुखाच्या सगळ्या गोष्टींची कशी रेलचेल आहे. तू माझ्या बरोबर राहिलास ना, तर तू सुद्धा खूप खूप मज्जा करशील बघ. गावठी उंदरानं या गोष्टीवर विचार केला. आपल्या शहरी उंदीर मित्राच्या सोबत तो शहरात जायला निघाला. तिथे घरी पोहोचल्यावर शहरी उंदरानं गावठी उंदराच्या जेवणात ब्रेड, बार्ली, बीन्स, सुकलेले अंजीर, मध, किसमिस आणि सर्वात शेवटी तर चीज वाढलं. गावठी उंदीर समोर इतक्या सगळ्या छान छान गोष्टी पाहून खुश झाला. त्यानं आपल्या मित्राचं कौतुक केलं आणि त्याचे खूप खूप आभारही मानले. तो आता जेवायला सुरुवात करणार इतक्यात त्या खोलीचा दरवाजा उघडला गेला आणि मग दोन्ही उंदरांनी ची ची करत वेगानं एका बिळाकडे धूम ठोकली. ते बिळ इतकं लहान होतं की त्या दोघांना उभं राहायला जेमतेम जागा होती. मग तो माणूस परत निघून गेल्यावर दोघही पुन्हा बिळाबाहेर आले. पुन्हा जेवायला सुरुवात करणार इतक्यात आणखी कोणीतरी पुन्हा आत आलं. झालं, दोन्ही उंदीर आणखीनच घाबरले आणि पुन्हा त्या बिळात जाऊन लपून बसले. सारखं सारखं असं होत गेल्यावर भुकेलेल्या गावठी उंदरानं त्या शहरी उंदराला सांगितलं, तू काय मला अशा या छान जेवणासाठी बोलावला होतास जिथे भीतीने दर मिनिटाला पळ काढावा लागतो? इथे तर चोहीकडून जीवाला धोका आहे नुसता. तू एकटाच इथे मजेत जेव. मला तर माझ्या गावातलं शेतच जास्त पसंत आहे. मी तिथे अगदी मोकळेपणानं फिरू शकतो. तिथे तर जीवाला अजिबात धोका नसतो. थोडक्यात समाधान असतं, अधाशीपणात धोका असतो.